जागा आपण लढल्या पाहिजे, त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी समाधान. बारामतीमध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणतात जयंत पाटील, हास्यास्पद आहे म्हणतो. जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत. मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही, त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत. बघा कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील? एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं? शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आहेत कुठे? म्हणजे तुमचा इशारा घराण्याकडे पर्यंत? आता ते सगळं तुम्ही समजदार को इशारा काफी आप समजदार लोग. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराला भाजपकडून विरोध होतोय, गायकवाड? भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने, आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा, आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो. शरद पवारांनी आघाडी धर्म पाळला नाही असं नाना पटोले खुद म्हणाले काल भिवंडीची जागा जाहीर केल्यामुळे. मी तुम्हाला एक सांगू का, कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं. महाविकास आघाडी असेल किंवा एनडीए आघाडी असेल, ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे, यांना एकही डब्बा नाही आहे. त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची जागा देखील नाही आहे. प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं. ज्या इंजिनमध्ये कोणाला बसायचीच जागा नाही आहे ते इंजिन काय कामाची आहे? थँक्यू.